पुण्यात डेंग्यूचे 389 संशयित रुग्ण, चिकनगुनिया आणि झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ, पुणे महानगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा। राज्यातील ग्रामीण रुग्णालयातील किती पदं रिक्त, माहिती द्या, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। 12 ऑगस्ट पर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे वैद्यकीय आयुक्तांना आदेश। यशश्री शिंदेच्या हत्येनंतर उरणकर उतरले रस्त्यावर, आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांकडून मागणी। पुणे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पूरग्रस्त भागामध्ये कर्तव्यात कसूर ठेवल्याप्रकरणी कारवाई। पुण्यातील लोहगाव परिसरात कोयता गँगची दहशत, दुकानांची तोडफोड, विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या वती नवी जबाबदारी, राष्ट्रपतींकडून राजस्थानच्या राज्यपाल पदावर नियुक्ती। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पूरग्रस्त भागांची करणार पाहणी। नांदेडमध्ये पुराच्या पाण्यातून तरुणांचा स्टंट, यात मोटरसायकल घेऊन जाणारा तरुण वाचला, मोटरसायकल गेली वाहून, व्हिडिओ व्हायरल। गडचिरोलीत 8 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भामरागड बाजारपेठ अद्यापही पाण्याखाली, बचाव पथकाकडून तब्बल 64 जणांचं रेस्क्यू। कोल्हापुरात पूरस्थितीमुळे रुग्णांचे हाल, हृदयविकाराचा त्रास होणाऱ्या महिलेला बोटीतून रुग्णालयात केलं दाखल। पूर ओसरल्यानंतर कोल्हापुरात घाणीचं साम्राज्य, नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन, तर कालच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, दिल्लीतील महाराष्ट्र सदनात विशेष सोहळ्याचं आयोजन। दरवाढ करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना सरकारचा दणका, स्वस्त प्लॅन पुन्हा सुरू होणार, सरकार लवकरच करणार महत्वाचा बदल। दिल्लीत कोचिंग क्लासच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये UPSC 3 विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू, आणखीन काही विद्यार्थी अडकल्याची भीती, NDRFचं शोधकार्य सुरू।